छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण जिजाऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती तलवार ही सर्वांच्या हातात होती जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती म्हणूनच एक आदर्श राजा कुशल संघटक लोककल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माता दुर्जनांचा नाश करता सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद